सुरुवातीला पावसानं ओढ दिली त्यामुळे कपाशीचं पीक कसं जगवायचं असा प्रश्न चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पडला होता. मात्र मोठ्या कष्टानं शेतकऱ्यांनी कपाशी जगवली. आता पीक हातातोंडाशी आलं असताना त्यावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झालाय, त्यामुळे इथला शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडलाय. कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील आजन गावातील शेतकरी हवालदिल झाले. हातातोंडाशी आलेलं कपाशीचं पीक वाया गेलंय. लाल्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे कपाशीचा रंग बदलला असून कापसाची बोंड गळू लागली आहे. लाल्याचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी विविध औषधांची फवारणी केली, मात्र त्याचा काहीच उपयोग होत नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. यंदा परतीच्या पावसामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं असून कपाशीची वेचणी कशी करायची असा प्रश्न चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पडलाय. आमची परिस्थिती या लाल्यामुळे खूपच बेकार आलेली आहे आणि याला आम्ही सर्वच कष्टकर आता काहीही करू शकणार नाही. आणि आमच्यावर जे कर्ज आहे ते कर्ज तर सोडा, पण मजुराचा पैसा सुद्धा द्यायची आमची ताकद नाही आहे. आजची हालाकीची जी परिस्थिती आहे की पराठीवर जो लाल्या ओढलेला आहे त्या शेतकऱ्यांना आपलं जीवन जगणं कठीण झालं आहे. त्याच्यातूनही काही मार्ग निघण्यासाठी आम्ही जो प्रयत्न करून आलो तर सरकार याच्यावर लक्ष तातडीने द्यायला पाहिजे. लाल्याच्या प्रादुर्भावामुळे कापसाचं उत्पादन घटणार असून लागवडीसाठी झालेला खर्चही निघेल की नाही अशी चिंता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे. नैसर्गिक संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आता राज्य सरकारकडून आर्थिक मदतीची अपेक्षा आहे. या लाल्यामुळं पूर्ण पराठी जवळपास पूर्ण पराठीचा नायनाट झाला आहे. जे काही बुंड लागले होते, 2-4 बुंड लागले होते, ते सुद्धा या उष्णता नसल्यामुळे आभाळी वातावरण असल्यामुळे ते पूर्ण काळे होऊन ते खाली पडले आहेत, म्हणजेच बुरशी लागली आहे. आम्हाला सरकारच्या माध्यमातून काहीतरी अनुदान मिळावं किंवा आमच्या याच्यासाठी त्यातल्यात कापूसही खराब निघत आहे, त्याच्यामुळं कापसाला भाव मिळून राहिलेला आहे. त्यामुळं आम्हाला सरकारी मदत काहीतरी व्हावी अशी आम्ही सरकारकडे विनंती केलेली आहे. यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी अनेक संकट घेऊन आला. सुरुवातीला पावसानं दडी मारल्यामुळे पिकांना त्याचा फटका बसला. शेतकऱ्यांनी मोठ्या मुश्किलीनं पिकं जगवली. पीक काढणीला आल्यावर परतीच्या पावसानं झोडपलं. त्यातून वाचलेल्या पिकावर आता रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पुढच्या वर्षी कपाशीची लागवड करायची का असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय. आशिष अंबाडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, चंद्रपूर.